भारतीय जनता पार्टीमध्ये जी आहे फूट पडलेली नाही आहे शिवसेना पार्टीमध्ये फूट पडलेली आहे आव्हान तुमच्यासाठी मोठा आहे कारण जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे मतदान आहे तुम्हाला ते भरून काढायचे आहे त्यासाठी कमीत कमीत यावेळी तुम्ही तुम्ही लोकांनी असं पोस्टर आणि असं काही विधान करणे योग्य नसतील मी परत विनंती करतो की हे सर्व या थांबवायला पाहिजे नाहीतर याचे परिणाम ते चांगले येणार नाही नमस्कार मी प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज सध्या महाराष्ट्रामध्ये एक विषय रंगतोय तो, तो म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पसंतीचा याच लोण सगळ्या महाराष्ट्रात पसरत असताना ते उल्हासनगरमध्येही आले अं माझ्या सोबत आहेत या सगळ्या विषयावर आपली मतं मांडण्यासाठी उल्हासनगर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रदीप प्रदीप प्रदीपजी काही दिवसांपूर्वी पाहिलं आपण की वर्तमानपत्रात जाहिराती झळकल्या होत्या की शिंदे श्रेष्ठ टक्केवारीच्या अनुषंगाने आणि फडणवीस त्यांना कमी लोकांची पसंती आहे कालांतराने ती चूक सुधारली असेल पण एकंदरीत या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही एक भारतीय जनता पक्षाचे कद्दावर नेता म्हणून कसे पाहता कसं आहे की जे काही वर्तमानपत्रात आला तसं घड्याला बरोबर नाही असं आमचं म्हणणं आहे कारण जर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जी जी सरकार तयार झाली आपल्याला सगळ्यांना माहितीये की ते लोक म्हणजे आपण जर क्रिकेटची भाषामध्ये गेलो तर एक एक दोन दोन धावा काढून गुवाहाटीमध्ये पन्नास धावा त्या लोकांनी काढली आणि आमचा जो देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी थेट चौकार षटकार मारून एकशे पाच धावा काढल्या ठीक आहे आणि इथे काही नेत्यांनी अगाऊपणा खडून जे काही पोस्टर लावले आमचे नेता महान माझा नेता माझा अभिमान असो तुमचा नेता फक्त महान असू शकतो पण आमचा नेता देवेंद्रजी फडणवीस तो मॅन ऑफ द मॅच आहे सामना वीर आहे देवेंद्र नाम ही काफी है आजही मी तुम्हाला सांगतो अवजरून सांगतो की जेव्हा गुवाहाटीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वक्तव्य केला होता की आमच्या मागे मोठी शक्ती आहे ते शक्ती कोण आहे शक्ती भारतीय जनता पार्टी आहे म्हणजे कस आहे की असं बाडीशपणाने ते पोस्टर लावणे आणि दोन कार्यकर्त्यांचे मध्ये तेढ लावणे मला असं वाटते पूर्णपणे चुकीची आहे वरिष्ठ नेत्यांनी ह्याची दखल घ्यायला पाहिजे कारण कसं आहे की एखाद्या वेळी जर दोन कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण झाला आणि तुझी शर्ट माझ्यापेक्षा जास्त पांढरी यावर गेले तर आपण आपण स्वतःच्या खूप नुकसान आपण तोटा करून घेणो हे सर्व इकडचे नेत्यांनी सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे मी परत सांगतोय की ज्यांनी हे पोस्ट लावला ती मोठी चूक केली आहे एखाद्या वेळी आपण तुमचे उपमुख्यमंत्री तुम्हाला सामनावीर वाटत असतील पण त्यांचे मुख्यमंत्री देखील त्यांच्याबद्दल जर त्यांना अभिमान व्यक्त करायचा असेल तर हरकत काय कसं आहे द टायमिंग असतो प्रत्येक गोष्टीचा हे वाद जेव्हा बिघडला होता आता कल्याण मध्ये एक आपले कार्यकर्ता होते त्याच्यावर विनयभंगचा भरला होता ह्याच वेळी पोस्टर लावणे त्याचा अर्थ कसा आहे की तुम्ही आमचे कार्यकर्त्यांना चिडवताय ते बरोबर नाही आहे तुम्ही तुमचा नेहा नेता महान आहे ते आम्ही म्हणतो तुमच्या नेत्यावर आम्हाला अभिमान असावाला पाहिजे आणि आमच्या नेत्यावर तुम्हाला अभिमान असायला पाहिजे म्हणून युती म्हणून आम्ही चांगलं काम करू शकतो पण जर फक्त तुम्ही टायमिंग असं धरून ज्यावेळी काही खेळ निर्माण झालाय त्याला तुम्ही त्या आगीत तूप टाकताय ती कदाचित आपण त्याला बरोबर ठरू शकत नाही त्यांनी आपले हे जे पोस्टर लावून एक के जे केलेलं आहे त्याला आम्हाला असं म्हणायचं की ते आम्हाला स्वीकार नाही म्हणजे त्या पोस्टरचा अर्थच असा आहे की त्यांचं कर्तृत्व महान आणि बाकीचे शिकवा शिकायत करणारे न्यूनत्वदर्शक आहेत आता तुम्ही खूप मोठे पत्रकार आहे ह्याचा अर्थ तुम्ही कसं काढताय दोन्ही बाजू तुम्ही बोलताय एखाद्या बोलताय की तुम्ही त्यांनी जर लावलाय तर आता त्याच्यात ते शिकवा शिकायत कुठली शिकायत आमची हीच ना की माझा कार्यकर्ता मी माझी पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि कार्यकर्ता मागे आमचा नेता ठामपणे उभा राहतो जर कार्यकर्ता जे ठामपणे उभा उभा राहतो त्याच्यावर तुम्ही शिकवा शिकायत म्हणणार तर मग शेवटी आमची पार्टी जी आहे कार्यकर्त्यांची पार्टी आणि सर्वात मोठे आमचे कार्यकर्ता ठीक आहे जर अशी शिकायत आम्ही शिकायत करणार शंभर शिकवे करणार कारण करन, आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की माझा कार्यकर्ता माझा कार्यकर्ता आहे तू सर्वांपेक्षा महान आहे नेत्यांपेक्षा महान माझा कार्यकर्ता पण डोंबिवलीच्या प्रकरणाचा जो सौक्षमोक्ष आहे तो समोपचाराने मांडला गेला होता आणि तो मिटलेलाही होता प्रश्न त्यामध्ये पुन्हा असं बॅनर झळकवून जे दोन पक्षांमधील मैत्रीत्वाचे संबंध आहेत ते चिघळवण्याचा प्रयत्न होतो मग अशा वेळेस तुम्ही एक भाजपाचे नेते म्हणून कसे पाहतायचे कसं की मला असं कधी कधी वाटतो की लोकांना आपली स्तुती कशी झाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत राहतात त्यांना असं वाटलं असेल की आता हे टायमिंग आहे जेव्हा भाजप आले त्यावेळी तसं काम करायचं ते त्यांना काहीतरी म्हणजे आपण बघितला पूर्ण ते पब्लिसिटी मिळते चॅनल चॅनलमध्ये त्यांना दाखवणार त्यांना नाव होतो असंच काही पेज काढून ते स्वतःला असं मी जास्त काम करणारा एक नेता आहे काहीतरी असं दाखवण्याचा ते प्रयत्न करत असेल पण शेवटी ह्याच्यात काही मोठा त्यांचा यश या नाही यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना जे का, दोन्ही कार्यकर्ता आहे ते दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये दरी वाढणार आहे आणि प्रत्येक नेत्यांनी ने जर युती करायची आहे परत मी सांगतो भारतीय जनता पार्टीमध्ये जी आहे फूट पडलेली नाही आहे शिवसेना पार्टीमध्ये फूट पडलेली आहे आव्हान तुमच्यासाठी मोठं आहे कारण जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे मतदान आहे तुम्हाला ते भरून काढायचे त्यासाठी कमीत कमीत यावेळी तुम्ही, तुम्ही लोकांनी असं पोस्टर आणि असं काही विधान करणे योग्य नसतील मी परत विनंती करतो की हे सर्व थांबवायला पाहिजे नाहीतर ह्याचे परिणाम काही चांगले येणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित ता सत्तांतरण झालंय शिवसेनेची दोन शक्ल पडली आणि त्यातून शिंदे नावाचं नेतृत्व पुन्हा एकदा उभरून आलं आणि ते स्वतंत्र नेतृत्व म्हणून उभं राहिलं आणि शिंदे सरकार स्थापन होण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे हे सगळं देश जाणून आहे असं असताना पक्षश्रेष्ठींच्या विषयांवर स्थानिक नेते तर स्वतःची मतं मांडून या दोन पक्षांमधलं मैत्रीचं वातावरण दूषित करत असतील तर निश्चितच ते येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणाल की फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असलं काही होऊ शकतं का हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल